आपला हापूस आंबा इथे आलाय का? तुम्ही मला विचारलं होतं, आंबा नाही आलाय पण आंब्याचा रस आलाय. रत्नागिरी अल्फान्सो मँगो पल्प. सकाळी दूध कसं येतं तुमच्या घरी असं मला गेल्या व्हिडिओवर एक कोणी प्रश्न विचारला होता. तर दूध घरी येत नाही, आम्हाला दुधापाशी यावं लागतं आणि हे असे वेगवेगळ्या प्रकारची दूध इथे मिळतं आणि ते आपल्याला घेऊन जावं लागतं. आणि विशेष म्हणजे बघा, याची डेट 22/5 पर्यंत चालणार हे दूध, म्हणजे 22 मे पर्यंत हे दूध आम्ही वापरू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकार आहेत दुधाचे पण इथे. 2% रेड्युस्ड मिल्क, फॅट फ्री मिल्क, त्याच्यानंतर लो फॅट मिल्क, त्यानंतर होल मिल्क, असे सगळे 2% रेड्युस्ड फॅट मिल्क, हेवी क्रीम, हाफ अँड हाफ, असे सगळे दुधाचे प्रकार आहेत. आणि पुढे दही पण, दूध आणि दही दोन्ही विकत घेतो. इथल्या खाद्य संस्कृतीच्या गेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला इथल्या इलेक्ट्रिक गॅसबद्दल माहिती विचारली होती की इथला इलेक्ट्रिक गॅस कसा वापरायचा, याच्याबद्दल उत्सुकता सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे आज मी स्वयंपाक करताना हा व्हिडिओ बनवतीये. कारण इथे कसं कशी फोडणी दिली जाते एखाद्या पदार्थाला वगैरे हे सगळं बघायचंय. तर आत्ता आपण हा बघूयात. तर हा इलेक्ट्रिक स्टोव्ह आहे, म्हणजे आपला गॅस आहे. तर आपल्याकडे जसा गॅस स्वच्छ करावा लागतो वेळोवेळी, तर इथे जरा जास्ती तो करावा लागतो. कारण या इलेक्ट्रिक गॅसवर अशा प्रकारच्या प्लेट्स आणि त्याच्यावर ही अशी कॉईल असते. हे सगळं रिमूव्हेबल आहे, हे सगळं मी काढू शकते. काढलंय मी ह्याच्याकरता की मी आता याला एक ऍडजस्टमेंट करणार आहे. म्हणजे इथे कोणताही पदार्थ जर आपण करत असताना काही पदार्थ जर सांडले तर पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये जाऊन बसतात. आपण जवळून बघूयात जरा त्याला. हा आत्ता मी चारी कॉइल्स काढलेला गॅस आहे घरातला. हा जो गॅस आहे ह्याच्यावर आता मी एका ठिकाणी ठेवून दाखवू शकते तुम्हाला. ही त्याची प्लेट आहे आणि त्याच्यावर अशी कॉइल लावलेली असते. ही अटॅच करावी लागते आतून. तर एखादा पदार्थ जर आपण ह्याच्यावर केला आणि काही सांडलं तर पूर्ण ह्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन बसते सगळं जे काही पदार्थ सांडलेला आहे तो, किंवा घाण. तर त्याकरता आम्ही एक पर्याय शोधून काढलाय. आम्ही या ज्या कॉइल्स, या ज्या प्लेट्स आहेत त्याला आपल्या फॉइल पेपरनी रॅप करतो आणि खाली सुद्धा याच्या फॉइल पेपर घालतो की जेणेकरून हे स्वच्छ करायला सोपं पडेल. तर आता मी ते करतीये. इथे नवीन येणाऱ्या लोकांसाठी ही छोटीशी टीप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा जो इलेक्ट्रिक स्टोव्हचा टॉप आहे तो पूर्णपणे असा उघडतो. तर तुम्ही हे उघडून त्याच्यामध्ये खाली अशी फॉइल घालू शकता. एका साईडला मी आता ही अशी फॉइल घातलेली आहे. तर पहिल्यांदा ही अशी फॉइल मी खालच्या बाजूला घालून घेतलेली आहे. जरी या गॅसच्या खालच्या बाजूने पूर्णपणे मी फॉइल घातलेली असते तरी सुद्धा ही जी प्लेट आहे तर ह्याच्यामधून सुद्धा अन्न पदार्थ खाली सांडू शकतात. त्याच्यामुळे याला पण मी पूर्ण फॉइलनी कव्हर करणार आहे. मला पण इथे आल्यानंतरच समजलं की हा फॉइल पेपर जो आहे हा असं आपण रॅप करून ठेवू शकतो आणि याला काही होत नाही रॅप केल्यानंतर इलेक्ट्रिक गॅसवर. आणि आता मी हे फॉइलनी रॅप केलेली जी प्लेट आहे ती इथे लावून ठेवणार आहे. अशा चारही प्लेट्स मी रॅप करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. इथे हे जे रेंटेड अपार्टमेंट्स आहेत हे जेव्हा आपण सोडून जातो तेव्हा जर इथलं काही खराबी झालेली असेल, अस्वच्छ झालेला असेल तर आपल्याकडून ते लोक पैसे चार्ज करतात. त्यामुळे सगळेजण अतिशय कॉशियस असतात हे सगळं करताना. तर आता मी या चारही फॉइल्स लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर मी आता या कॉइल्स लावणार आहेत. आणि त्याच्यामुळे कॉइल जिथून आत इन्सर्ट करायची असते तो भाग मला इथे ओपन ठेवावा लागलाय. आता ही दुसरी मोठी कॉइल मी इथे लावते. ही अशी फिक्स होते इथे.
आणि तशात चारी कॉईल ह्या लावून घ्यायच्यात. आणि असं हा आता फॉइल सगळ्या लावलेल्या आणि सगळ्या कॉइल्स पण लावलेला असा गॅस तयार झाला मला स्वयंपाक करायला. साधारण 1-1.5 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी मला या फॉइल्स बदलाव्या लागतात, जसा तुमचा गॅसचा वापर आहे त्याच्यानुसार. ऍक्च्युली जेव्हा खराब झालंय असं आपल्याला वाटतं तेव्हा आपण या काढून बदलू शकतो. तर आता या इलेक्ट्रिक गॅसवर मी आपले भारतीय पदार्थ बनवणारे, भाजी आणि पोळी बनवणारे, जे मी रोजच बनवते. कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तुम्ही इथे भारतीय पदार्थ बनवता की नाही, आणि बनवता तर कसे बनवता, फोडणी कशी दिली जाते किंवा पोळ्या कशा होतात. तर इथे नॉर्मली फ्लॅट बॉटम भांडी सगळी लागतात, कारण इथे आमच्या इथे इलेक्ट्रिक स्टोव्ह आहे. इथे काही ठिकाणी म्हणजे अगदी आमच्या शेजारच्याच कॉलनीमध्ये नॉर्मल बर्नरवाला गॅस पण आहे आपल्याकडे असतो तसा, पण आमच्याकडे इथे इलेक्ट्रिक स्टोव्ह असल्यामुळे आम्हाला ही अशी फ्लॅट बॉटमवाली भांडी आणावी लागतात. ही कढई मी भारतातून आणलेली आहे. इथे अशी फ्लॅट बॉटमवाली भांडी मिळतात, पण इथल्या प्रकारची असतात, थोडी वेगळी असतात. इथे कढई पॅन इथे पण मिळतं ऍक्च्युली, पण मी भारतातनं येताना हे घेऊन आले होते. तर आता इलेक्ट्रिक स्टोव्ह असल्यामुळे नुसताच नॉब मला सुरू करायचा आहे. आपल्याकडे पण आता अशा शेगड्या आलेल्या आहेत. फक्त एकच इलेक्ट्रिक गॅसचा तोटा आहे की हा गरम होण्याकरता जरा जास्ती वेळ घेतो. कॉईल जी असते ती गरम व्हायला जरा जास्ती वेळ लागतो, त्याच्यामुळे नॉर्मली मी कुठलाही पदार्थ करायच्या आधी तेल कढईमध्ये घेऊन ठेवते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून ठेवते. म्हणजे तेल तापलं की मोहरी तडतडते आणि मला समजतं, तोपर्यंत मी माझी वेगळी कामं करू शकते. गवारची भाजी करणार आहे मी आता. तुम्ही आता बघू शकता की किती वेळ हे तेल तापायला घेतो. मला काही जणांनी प्रश्न विचारला होता की इथे येताना कोणती भारतातली भांडी घेऊन यायला पाहिजेत किंवा काय घेऊन यायला पाहिजेत, जे काही स्टुडंट्स वगैरे इथे येतात. तर आता सध्या इथे सगळंच मिळतं. आपल्या कुकर पासून ते छोट्या फोडणीच्या कढईपर्यंत सगळी भांडी इथे मिळतात. इंडियन स्टोअर मध्ये मिळतात, त्याचबरोबर आयकिया म्हणून इथे एक दुकान आहे तिथे पण मिळतात. पण इथलं नक्कीच सगळं कॉस्टली आहे, कारण आपण जेव्हा इथे नवीन येतो तेव्हा $1 डॉलरच्या किमतीने गुणायची सवय असते, अजून सुद्धा मला आहे. तर त्याच्यामुळे खूप महाग वाटतं इथल्या सगळ्याच गोष्टी आल्या आल्या. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की शक्यतो पहिल्यांदा येताना इथे कुकर, त्याच्यानंतर एक कढई, तवा आणि आपल्याला पाहिजे असलेली भांडी शक्यतो घेऊन यावीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे इंडियन मिक्सर खूप महाग मिळतो. आपल्याकडे जे चटणी किंवा काही वाटायला आपले जे मिक्सर लागतात, तर ते इथे वेगळ्या प्रकारचे मिक्सर असतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला खूप, पण मिक्सर घेऊन येणं हा तशी अवघड गोष्ट आहे, त्याच्यामुळे पर्याय नाहीये. इथे मी इथलाच ऑस्टरचा मिक्सर वापरते. तर आता तेल तापलंय, इतक्या वेळाने तापलंय, आता तुम्हाला आवाज येत असेल मोहरी तडतडल्याचा. आणि मग मी आता नॉर्मल आपली जशी जशी फोडणी होते तशीच फोडणी इथे पण होते. नॉर्मल आपली जशी फोडणी होते तशीच फोडणी इथे पण होते. इथे फोडणी केल्यानंतर अलार्म वाजतो का असा प्रश्न पण मला विचारला होता. तर आमचा जो कार्बन मोनॉक्साईड डिटेक्शन अलार्म आहे तो हॉलमध्ये आहे आणि मी इथे फोडणी केली तो वाजलेला नाहीये. तसाच म्हणजे रोज वाजत नाही तो. पण कधी जर तळण्यामुळे वगैरे घरात बराच धूर झाला तर मात्र तो अलार्म वाजतो. किंवा इथे घराच्या बाहेर पडल्यानंतर जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये पण असाच एक सेन्सर बसवलेला आहे आणि जर तिथपर्यंत धूर वगैरे गेला तर हा अलार्म जनरली वाजतो. पोळी किंवा चपाती करण्याकरता असं पोळपाट लाटणं मात्र तुम्हाला भारतातून आणावं लागेल. ते इथे एवढ्या प्रमाणात मिळत नाही. फक्त इंडियन स्टोअर मध्ये ते इंडियन स्टोअर मध्ये ते पण ऍक्च्युली अवेलेबल आहे. पण पुन्हा एकदा नवीन इथे आल्यानंतर असं नक्कीच वाटू शकतं की हे खूपच महाग आहे आणि त्याच्यापेक्षा स्वस्त भारतात मिळालं असतं.
अशा घरी पोळ्या तयार करण्याला दुसरा पर्याय इथे म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणावर फ्रोझन गोष्टी मिळतात. इथल्या इंडियन स्टोर्समध्ये अशा पोळ्यांची रेडीमेड पोळ्यांची पॅकेट्स मिळतात आणि तुम्ही ती घरी घेऊन येऊन ती फक्त गरम करू त्या पोळ्या फक्त गरम करून घेऊ शकता, आयदर मायक्रोवेवमध्ये किंवा तव्यावर. तर अशा प्रकारे संपूर्णपणे भारतीय पद्धतीचं जेवण इथे तुम्ही अमेरिकेमध्ये बनवू शकता. पोळी भाजी आणि भात माझा तयार झालेला आहे. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे इथे रोज ताजे अन्न पदार्थ बनवण्याला एवढं महत्व नाहीये. आपल्याकडे आपण ताजं अन्न बनवणं ह्याला खूप महत्व आहे आपल्याकडे आणि आपण ताजं अन्न खातो, पण इथे लोक कधी कधी आठवड्याभरचा स्वयंपाक एकत्र करून ठेवतात किंवा फ्रोझन पदार्थ वापरण्याची खूप मोठी पद्धत इथे आहे. इथल्या दुकानांमध्ये आपण गेलो तर खूप सारे फ्रोझन पदार्थ मिळतात, म्हणजे आपले छोले जे असतात ते भिजवलेले शिजवलेले टिनमध्ये मिळतात, त्याचबरोबर टोमॅटो प्युरी कॅन्समध्ये मिळते, त्याचबरोबर वेगवेगळी फळं ही साठवलेली मिळतात आणि असे बरेच अन्न पदार्थ साठवलेले मिळतात. अमेरिकन लोकांना इंडियन फूड पण आवडतं, म्हणजे खूप प्रमाणात नसेल पण थोड्या तरी, कारण इथे इंडियन रेस्टॉरंट्समध्ये आम्ही अमेरिकन लोकांना बघितलेले आहे आणि त्यांना छोले वगैरे आपले आवडतात, स्पायसी लागतं त्यांना खूप आपलं जेवण, ते एवढं स्पायसी जेवत नाहीत, तिखट एवढं खात नाहीत, पण तरी काही जणांना इंडियन फूड बरंच आवडतं. आणि आपल्या ज्या पोळी किंवा चपाती आपण ज्याला म्हणतो तो इंडियन फ्लॅट ब्रेड म्हणून आता इथे फेमस आहे, की फ्रँकी किंवा रॅप्स बनवण्याकरता इथल्या रेस्टॉरंटमध्ये पण त्याचा वापर करतात. USA मध्ये यायच्या आधी मला प्रेशर कुकर किंवा सोलर कुकर माहिती होते, पण इथे आल्यावर या दोन नवीन कुकरची माझी ओळख झाली आहे, स्लो कुकर आणि राईस कुकर. आपल्याकडे ऊन भरपूर असल्यामुळे सोलर कुकरमध्ये भात आपण शिजवतो, किंवा पूर्वीच्या काळी फक्त पातेल्यामध्ये भात शिजवायची पद्धत होती आणि नंतर आपल्याकडे प्रेशर कुकर आले, तर इथे हे इलेक्ट्रिकवर चालणारे कुकर आहेत. इथे बरीचशी उपकरणं आपण बघितलेली आहेत की इलेक्ट्रिकवर चालतात, तर तसेच हे कुकर सुद्धा इलेक्ट्रिसिटीवर चालतात. हा राईस कुकर जो आहे, नावावरूनच ह्याच्या समजतं आपल्याला की भात करण्याकरता भात शिजवण्याकरता ह्याचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये एक ॲल्युमिनियमचं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला धुतलेला तांदूळ आणि पाणी घालायचं असतं. आपल्याला माहिती आहे ट्रॅडिशनली आपल्याकडे भात हा पातेल्यामध्ये शिजवला जायचा आणि त्याच्यानंतर प्रेशर कुकर आपल्याकडे आला, आणि प्रेशर कुकर जनरली आला कारण तो भात शिजवताना त्याच्याकडे लक्ष द्यायला नको, शिट्ट्या झाल्या की आपण लगेच गॅस बंद करून टाकतो आणि भात करणं हे म्हणजे तसं सगळ्यात सोपं काम आहे. तर तशाच हेतूने हा राईस कुकर इथे आलेला आहे. राईस कुकर जो आहे त्याच्यामध्ये हे जे आतलं भांडं आहे त्याच्यामध्ये फक्त पाणी आणि धुतलेला तांदूळ आपल्याला ठेवायचा असतो, आणि त्याच्यानंतर हा जो राईस कुकरचा ही जी वायर आहे ती वायर फक्त आपल्याला इन्सर्ट करायची, म्हणजेच हा कुकर ऑन करायचा, आणि ऑन केल्यानंतर एकच स्विच आहे याला, स्विच म्हणजे आपण तो कंट्रोल करू शकत नाही. वायर लावल्यानंतर जेव्हा अन्न पदार्थ शिजत असतो तेव्हा हा कुक लाईट ग्लो झालेला असतो, आणि जेव्हा अन्न पदार्थ पूर्णपणे शिजून होतो म्हणजे शिजल्यानंतर पाणी सगळं पूर्ण निघून जातं, तेव्हा ऍटोमॅटिक हा स्विच वर शिफ्ट होतो आणि वॉर्मचा लाईट लागतो. म्हणजेच थोडक्यात ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही, म्हणजे शिट्ट्या वाजल्या तरी तो बंद करणं हे एक काम असतं, पण ते सुद्धा काम इथे करावं लागत नाही या राईस कुकर बरोबर. आणि त्याचबरोबर दुसरी ह्याची उपयोगी गोष्ट म्हणजे जितका वेळ तुम्ही हा स्विच लावलेला असेल तितका वेळ हा भात गरम राहतो. तुम्हाला एखाद 2 तासासाठी बाहेर जायचं असेल कुठल्या कामासाठी तर तुम्ही जाताना हा भात लावून ठेवू शकता आणि येईपर्यंत हा भात झालेला असतो, तर असा ह्याचा इथे उपयोग होतो राईस कुकरचा. आणि दुसरा जो आहे तो आहे स्लो कुकर. त्याच्या नावाप्रमाणेच ह्याच्यामध्ये जे अन्न पदार्थ शिजतात ते हळूहळू शिजतात म्हणून त्याला स्लो कुकर म्हणतात, म्हणजे आपण जे कमी छोट्या गॅसवर काही शिजवायचं असेल तर ते आपण ह्या कुकरमध्ये शिजवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये या स्लो कुकरमध्ये जनरली इथे नॉनव्हेज शिजवलं जातं किंवा ज्या काही आपल्या डाळी वगैरे असतात तर त्या डाळी शिजायला वेळ लागतो, आणि जर बारीक गॅसवर त्या शिजवल्या तर चांगल्या शिजतात असं म्हणतात, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी किंवा इथे मांसाहारी पदार्थ म्हणजे काही चिकन किंवा काही शिजवायचं असेल तर ते रात्रभर या कुकर
आणि सकाळी उठेपर्यंत ते शिजलेलं असतं, तर ह्याची प्रोसेस थोडी स्लो असते. पण या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, स्लो कुकर आणि राईस कुकर, याचे मेनली दोन उपयोग आहेत. पहिला म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही, एकदा अन्न पदार्थ त्याच्यामध्ये घालून ठेवला की तो शिजतो. आणि दुसरा म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे सॉकेटला वायर लावून ठेवलेली आहे तोपर्यंत हा यातला पदार्थ गरम राहू शकतो. म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरी एखादी पार्टी असेल किंवा एखादा समारंभ असेल आणि तुम्ही याच्यामध्ये भात करून ठेवला आणि तो 2 तास आधी केलेला असेल आणि त्याच्यानंतर लोक जरी आले तरी सुद्धा तुम्ही गरम गरम भात त्यांना वाढू शकता. तर असे ही दोन नवीन उपकरणांची माहिती मला इथे आल्यावर झाली आणि ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ. आहे मी आता फोडणीसाठी खिचडी करायची सुरुवात करते. मोहरी आणि जिरा पण घातलेलं आहे फोडणीसाठी, फक्त एकच आहे इथे एवढी आपली जशी मोहरी तडतडते तशी नाही होत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा फोडणी गेली आणि त्याच्यानंतर धुतलेलं डाळ तांदूळ घातले खिचडी करता, त्यानंतर आपल्यासारखंच गरम पाणी घालूया त्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर मीठ तिखट मसाले आपले घातले की हे बंद करून ठेवून द्यायचं. तर आता खिचडी करण्याकरताची सगळी तयारी मी या राईस कुकरमध्ये केलेली आहे आणि आता हा मी बंद करून ठेवते. सध्या हे बटन आहे कुक, म्हणजे खिचडी शिजते आहे. आता 10 मिनिटांनी आपण बघूया, ते ऑटोमॅटिकली वॉर्मवर गेलेलं असेल बटन. आणि 5 ते 7 मिनिटांनी ऑटोमॅटिकली हा कुकवरचा कुकचा जो लाईट लागलेला होता तो आता वॉर्मचा लागलेला आहे, म्हणजेच खिचडी शिजून झालेली आहे. बघूया आपण. येस, डन. आता जोपर्यंत मी हे प्लग लावून ठेवलेलं आहे तोपर्यंत ही खिचडी अशीच वॉर्मवर राहील, म्हणजेच ती गरम राहील.